बिग बॉस या छोट्या पडद्यावरील रियालिटी शोमुळे ओळखला जाणारा स्पर्धक म्हणजे अभिजित बिचुकले हे कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी सतत चर्चेत असतात. मात्र सध्या अभिजित यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिजित बिचुकले यांचा पुण्यात अपघात झाल्याचं वृत्त समोर आलंय आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सुद्धा वृत्त आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉस फेम स्पर्धक अभिजित बिचुकले आपल्या चार मित्रांसोबत पुण्यात प्रवास करत होते. दरम्यान त्यांच्या कारचा अपघात झाला. यावेळी त्यांना प्राथमिक रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं. त्यावेळी अभिजित यांच्या डोक्याला मार लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याची गरज असल्याचं सुद्धा सांगितलं आहे. बिग बॉस या रियालिटी शो मधून अभिजित बिचुकले घराघरात पोहोचले. अभिजित नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक वेळा वाद सुद्धा निर्माण होतात. अभिजित बिचुकले हे मूळचे साताऱ्याचे आहेत, परंतु व्यवसायाच्या निमित्तानं ते पुण्याला स्थायिक झालेत. त्यांचा पेढ्यांचा व्यवसाय आहे. पुण्यातील शुक्रवार पेठ या ठिकाणी त्यांचं पेढ्यांचं दुकान आहे, त्यामुळे त्यांचा सतत प्रवास होत असतो. अशातच काल ते आपल्या चार मित्रांसोबत प्रवास करत होते. दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या दरम्यान अभिजित बिचुकले यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. रुग्णालयात योग्य ते उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला. सध्या अभिजित यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याची गरज नाहीये. अभिजित बिचुकले यांनी अपघातानंतर माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत खुलासा केलाय. अभिजित यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की डोक्याला दुखापत झाली आहे, परंतु ती किरकोळ आहे. सध्या माझी प्रकृती ठीक असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.